ह्या सगळ्या कोविडच्या या संकट काळामध्ये जगभरामध्ये वुमेन वर्कफोर्स जो आहे तो प्रामुख्याने काम करतोय आजच्या घडीला, कारण सर्व्हिस इंडस्ट्री हेल्थ केअर मध्ये सगळ्यात जास्त महिलाच असल्यामुळे त्यांना फ्रंटवर यावंच लागलं आणि त्यांना महाराष्ट्रात तर आशा वर्कर सुद्धा काम करतायत, हां अंगणवाडी सेविका काम करतायत. सो ह्या हा एक मोठा वर्कफोर्स असेल. आधीच एक मोठा प्रॉब्लेम होता सगळ्या महिलांच्या बाबतीमध्ये की नॉर्मली त्यांना करिअरच्या मध्ये गॅप घ्यावा लागायचा, मुलं झाल्यानंतर करिअर सोडायचा, गॅप घ्यायचा आणि मग सेकंड करिअर सुरू करायचा. आता ह्या कोविड नंतर पण अशी गॅप होणार आहेत महिलांच्या बाबतीमध्ये. महिलांच्या एम्प्लॉयमेंट संदर्भात, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये आपण काही स्पेशल विचार केलेला आहे की त्यांच्यासाठी काय करता येईल आपल्याला? हो नक्कीच, आपण त्यांच्याकरता स्पेशल विचार नाही, एक स्पेशल पॉलिसीच आणलेली आहे. आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिथे महिला एंटरप्रिनर्ससाठी आपण स्पेशल पॉलिसी आणलेली आहे. आणि मी जेव्हा विकास आयुक्त उद्योग म्हणून जॉईन झालो तर पहिलं काम जे मी नवीन पॉलिसी, खूप साऱ्या आपण 7-8 पॉलिसीज बनवल्यात, त्यापैकी पहिली पॉलिसी जी हातामध्ये मी घेतली होती ती महिला धोरणाची घेतलेली होती आणि ती आपण आणलेली आहे. आता त्यामध्ये मात्र आम्ही काही अटी ज्या घातलेल्या आहेत की ते सगळं महिलांचं 100% त्यामध्ये वाटा असायला पाहिजे, 50% महिला लेबर त्यामध्ये असायला पाहिजेत, अशा आम्ही काही अटी घातलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आता हळूहळू हळूहळू महिला ज्या आहेत त्या पुढे यायला लागल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला ही मुख्यमंत्री रोजगार योजना जी सांगितलेली आहे, ह्या मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये 30% रिझर्वेशन हे महिलांसाठी आहे. म्हणजे पुढच्या 5 वर्षांमध्ये छोटे छोटे 1 लाख उद्योग जे सुरू होतील त्याच्यामधल्या कमीत कमी 30% जे आहेत ह्या महिला असतील. आणि मला आणखी सांगायला फार आनंद होतोय की आमच्या वेगवेगळ्या धोरणामुळे आणि ह्या पॉझिटिव्ह महाराष्ट्र हे तसंही महिलांच्या बाबतीमध्ये फार पॉझिटिव्ह राहिलेलं आहे, सुधारणावादी राहिलेलं आहे. आणि याच्यामुळे एक चांगला फरक आपल्याला असं जाणवतोय की या मुख्यमंत्री रोजगार योजनेमधले जे अर्ज आम्हाला आलेले आहेत त्या 30% महिलांसाठी असून महिलांच्या अर्जांची संख्या मात्र 40% आहे. ग्रेट. तर मला वाटतं की हे फार पॉझिटिव्ह चित्र जे आहे ते पॉझिटिव्ह चित्र याच्यामध्ये गरजही आहे समाजाची, समाजाची गरज सुद्धा आहे, समाजाची गरज सुद्धा आहे.